संपाची अरे मी काय म्हणून तुम्हाला तुम्ही समजलं नाही. या बाबूच्या रूम मध्ये उद्या संपासाठी जाकडे सही मार. नमस्कार, मी चंदू मनोहर कलोडे, अल्लीपूर, वर्धा. गेल्या 3-4 दिवसापासून प्राथमिक शाळा केंद्र अल्लीपूर हे इथले जे शिक्षक आहे हे संपावर गेलेले आहे. माझा मुलगा 2 वर्षाचा दुसरीचा असल्यामुळे छोटा असल्यामुळे मी त्याला रोज गाडीने शाळेत आणत आहे. तर पाहतो तर शाळेला लॉक लागत दिसलेला आहे, दिसत आहे. तसेच मी मग माझ्या मुलाला परत घेऊन जात आहे. आणि आता कसं आहे की परीक्षेचे दिवस आले आहे, पेपर आले असल्याच्याने आता पोरं पास होईल की नापास होईल याने येऊन वेळेवर संप घेतलेला आहे. तरी लवकरात लवकर सरकारने यायचा निर्णय काय लागते ते लावावं आणि शाळेवर शिक्षकांना रुजू करावे. तसेच ग्रामपंचायत अल्लीपूर येथील जे ग्रामसेवक अधिकारी आहे, इतर अधिकारी जे आहे हे सुट्टीवर असल्याच्याने लोकांना जे आहे घराचे कामं जे आहे गावातील हे अधिकारी असल्यामुळे होत नाही. घर टॅक्स पावती इतर कामं जे आहे ते होत नाही. तसेच प्राथमिक केंद्र आरोग्य केंद्र अल्लीपूर येथील कर्मचारी वेळेवर हजर राहत नसतात आणि औषधाचा तुटवडा आहे. मरीज लोक जे आहे बिमार लोक येत आहे, कोणाचे हातपाय दुखणं पोट दुखणं असं तसं ते याच्यावर इलाज होत नाही. शाळेमध्ये जे रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्यामुळे मोठा तुटवडा होऊन गेला आहे. वेळेवर लोकांना इकडं तिकडं हलावे लागत आहे, दांडावं लागत आहे. तरी सरकारने याकडे लक्ष देऊन ते सरकारी दवाखान्यात औषधीचा पुरवठा आणि तिथचे जे कर्मचारी आहे यांना लवकरात लवकर इतर नवीन कर्मचारी भरून व्यवस्थित करावे ही विनंती. माझं नाव रमेश भावराजी काके, मी अलीपूर येथे राहतो. आज मुलं शाळेत गेलेले आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये तेथे मास्टर लोक नसल्यामुळे मुलं वापस आले आणि मुलांच्या अभ्यासांचा हा वेळ वाया जाऊन राहिला. यांच्याकडे शासनाने लक्ष द्यावे. तसेच ग्रामसेवक हे सुट्टीवर असल्यामुळे किंवा संपावर असल्यामुळे लोकांचे कामे होत नसल्यामुळे लोकांना भाग त्रास होत आहे. तसेच आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी नसल्यामुळे पेशंटला जाऊन वापस यावे लागत आहे आणि त्यांच्या बिमारीवर किंवा जखमेवर कोणी लक्ष देत नसल्यामुळे हा संप लवकर मिटवण्यात यावे, यांच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.